बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत मी तात्यासाहेब मोरे आता पाहूया सविस्तर वृत्त समाजातील सर्व घटकांनी एकजूट राखून गुन्हा गोविंदाने राहावं असं आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं भीमा कोरेगाव इथल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बंदच्या दरम्यान कोल्हापुरात घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलानं आयोजित केलेल्या सद्भावना मेळाव्यात ते बोलत होते हम सब एक हायचा नारा देत सर्व समाज बांधवांनी एकी राखण्याचं अभिवचन यावेळी एकमेकांना दिलं मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ वाटप करून सामाजिक सलोख्याचं दर्शन या मेळाव्याद्वारे झालं भीमा कोरेगाव इथं घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या बंद दरम्यान कोल्हापुरात तीन जानेवारी रोजी मोठी दंगल घडली होती काही समाजकंटकांनी वाहनांसह घरं आणि दुकानांची तोडफोड करून प्रचंड नुकसान केलं होतं या घटनेमुळे जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तसंच समाजामध्ये दरी निर्माण होते की काय अशी परिस्थिती होती पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत काही समाजकंटकांना अटक केली मात्र तणाव कायम आहे सामाजिक सलोखा निर्माण व्हावा या उद्देशानं जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाच्या वतीनं समाजातील सर्व घटकांसाठी आज पोलीस उद्यानात सद्भावना मेळाव्याचं आयोजन केलं होतं राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमानं या मेळाव्याला सुरुवात झाली काही अवैध व्यावसायिक आणि मुठभर समाजकंटकांनी शाहू फुले आंबेडकर यांनी सामाजिक समतेची विणलेली वीण विस्कटण्याचा प्रयत्न केला मात्र कोल्हापुरात हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही असं प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं कोल्हापुरी जनतेनं आपली एकजूट अखंडपणे जपावी असं आवाहन त्यांनी केलं सैल झाली ती विण उद्ध्वस्त करण्याचा डाव्यांचा प्रयत्न आहे ती विण उद्ध्वस्त करणाऱ्या काळे धंदेवाल्यांचा प्रयत्न आहे पण ती विण तशी विस्कटणार नाही कारण ती पक्की आहे पण ती थोडीशी विस्कळीत तर नक्की झाली आपल्या माध्यमातून मी सर्व समाजाला विनंती करतो की खूप मेहनत घेऊन या देशाला एक ठेवण्याचा प्रयत्न आपल्या पूर्वजांनी केलेला आहे त्यांच्या आत्म्याला दुःख होईल असं काही करू नका आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सगळे यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार अमल महाडिक आमदार राजेश क्षीरसागर आमदार सुजित मिंचेकर माजी आमदार मालुजीराजे छत्रपती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे प्रांताधिकारी सचिन इथापे महापौर स्वाती येवलुजे दैनिक पुढारीचे प्रतापसिंह जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार आयुक्त अभिजित चौधरी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी आज मकर संक्रांतीनिमित्त हिंदुत्ववादी आणि दलित संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह उपस्थित नागरिकांना तिळगुळाचं वाटप केलं त्यानंतर हम सब एक हैचा नारा देत या सर्वांनी हात घालून एकात्मतेचा निर्धार केला सामाजिक एकतेची परंपरा कायम राखण्याचं अभिवचन देण्यात आलं दरम्यान कर्तव्य बजावताना शहीद झालेले धुळे इथले शहीद जवान योगेश भदाणे डहाणू इथं बोट दुर्घटनेत मृत्यू पावलेले विद्यार्थिनी सांगली इथं अपघातात मृत झालेले पैलवान तसंच आज सांगली इथल्या सद्भावना रॅलीवेळी मृत पावलेल्या मुलीला श्रद्धांजली वाहण्यात आली सद्भावना मेळाव्याला आर के पवार निवासराव साळुखे वसंतराव मुळीक बंडा साळुखे महेश उरसाल बाबा पार्टे दिलीप देसाई महेश जाधव संदीप देसाई किशोर घाटगे खासदार साबळे कादरभाई मलबारी भरत ओसवाल प्राध्यापक शहाजी कांबळे उत्तम कांबळे बाळासाहेब भोसले अमजदभाई पठाण बबन कांबळे ॲडव्होकेट पंडितराव सडोलीकर समाधान घोडेराव दगडू भास्कर सुभाष देसाई बाजीराव नाईक यांच्यासह महिला नागरिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते